पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी जांभी गावातील वीटभट्टी कारखानदाराने दलित मातंग वीट मजूर कामगार कुटुंबावर मारहाण करून आईशी संभोग कर नाहीतर मानवी विष्ठा खा अशी अमानुष पद्धतीने छळ करून शेवटी त्या मालकाने त्या मजुरास मानवी विष्ठा चारली असून त्या आरोपींची पोलिसांनी सुटका केलेली आहे. याला वाचा फोडण्यासाठी काल पुणे या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली. यावर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर पुरोगामी संघटना व मातंग समाजातील सर्व संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. भेटबिहारीचा कायदा किंवा कामगारांचा अपवापर करणं ही घटनेतली दोन जे उल्लेख आहेत मजबूत धक्कांचे आहेत. म्हणजे तिकडे मला तुमचं लक्ष द्यायचं मराठी वृत्तपत्राच्या बाबतीत मला मुद्दा मला सांगायचं आहे. या प्रकरणाचा उल्लेख थोडस प्रचार करण्याचं काम इंग्रजी वर्तमानपत्रांनी काही प्रमाणात केलं. मराठी वृत्तपत्रातून कितपत आले मला माहिती पण माझी थोडी खंत आहे आणि त्याला आणखी एक ताजा संदर्भ असा निर्माण झालेला आहे. एवढं भीषण प्रकरण घडलेलं असताना सुद्धा कालच्या वर्ध्याच्या भाषणात या देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की हिंदू दहशतवाद हा शब्द त्याला खूप खटकतोय. तो काँग्रेसने वापरलेला आहे विशेषतः आपले मते गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तो अंमलात आणल्याबद्दल स्वतः पंतप्रधानांनी फार मोठी काल तक्रार केली. एक प्रकारे भारताच्या पंतप्रधानांनी वर्ध्याला जाऊन गांधींच्या पुण्याचं समर्थन तर केलं नाही ना. ह्यात मला असं सांगायचं वाटतं की हे ब्लेटंट व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल डिग्निटी पर्सनल लिबर्टी आणि आर्टिकल 23 ज्यात अबॉलिशन ऑफ वॉन्डेड लेबर हे आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन ह्याचं व्हायोलेशन आहे ब्लेटंट व्हायोलेशन आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टचं तर प्रोव्हिजन ह्याच्यात अट्रॅक्ट होतातच पण त्या पलीकडे संविधानिक जे तुमचे राईट्स आहेत तुमचे मूलभूत अधिकार आहे ह्याचं व्हायोलेशन आहे. माणसाने डिग्निफाईड लाईफ जगणं हे किती महत्त्वाचं आहे हे संविधानात सांगितलं आहे. जस्टिस भगवतींचं जजमेंट आहे बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये आणि ते असं म्हणतात की राईट टू लाईफ ऑल्सो इन्क्लूड्स राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी अँड राईट टू लिव्ह फ्री फ्रॉम एक्सप्लॉयटेशन. जेव्हा अशा पद्धतीची घटना होते तेव्हा डिग्निटीचा तर प्रश्न येतच नाही पण एक्सप्लॉयटेशन ज्या पद्धतीने ग्रेव्ह झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला दिसतं. आणि ही अशी घटना आहे की एखाद्या बाहेर कुठे घडली असती देशाच्या किंवा भारताच्या बाहेर तर एखाद्या चीफ मिनिस्टरने किंवा पंतप्रधानांनी रिझाईन केलं असतं इतकी भयानक ही घटना आहे. पण आपल्या देशात जे काही इम्युनिटी किंवा जी काही इन्सेन्सिटिव्हिटी आहे ॲट्रॉसिटीजच्या बाबतीत ती अशा पद्धतीची आहे की त्याची दखलसुद्धा पंतप्रधानांनी किंवा चीफ मिनिस्टरनी घेतलेली नाही आहे. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की ह्यापुढे आम्ही एक रिट पिटिशन करणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये अगेन्स्ट दिस हिनियस क्राईम आणि त्या रिट पिटिशनमध्ये आमच्या ह्याच मागण्या असणार आहेत की ह्या ही जी केस आहे ह्यात पूर्णपणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पूर्णपणे ॲट्रॉसिटीज ॲक्टचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे रिहॅबिलिटेशन मिळालं पाहिजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ह्या केसमध्ये अपॉइंट झाले पाहिजेत. ह्या पद्धतीने आमच्या सगळ्या मागण्या आहेत आणि आम्ही ही जी लढाई आहे ती पुढे कायदेशीर आणि इतर रस्त्यावरची ही लढू ही आमची आम्हाला असा विश्वास वाटतो. पुणे शहर जिल्हा मातृ समाजाच्या वतीने जांभ्या या ठिकाणी झालेल्या पोळे कुटुंबियावरती अत्याचार विष्ठा चारण्यात आली आणि त्या विष्ठा चारण्याच्या प्रकरणातील जे तीन आरोपी आहेत सर्व जामीन झाल्याबद्दल त्या पत्रकार परिषदेत आता ठाम निश्चय घेण्यात आलेला आहे. जर शासनाने त्यांचं पुनर्वसन जर नाही केलं तर मातंग समाज पुण्यातील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच त्या कुटुंबाला येत्या 2 ते 4 दिवसामध्येच पुनर्वसन करून त्यांना आर्थिक मदत व शासनाने जो काही त्यांना मदतीचा हात द्यायचा तो देण्याची बाबा आडाव मोहन वाडेकर सर तसेच पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग समाजाच्या व दलित संघटनेच्या सर्व संघटनांनी मिळून निषेध व्यक्त केलेला असून शासनाने त्या कुटुंबियांचं पुनर्वसन लवकरात लवकर करू नये.